मनस्विनी सादर करत आहे प्रेम स्वरूपाई या श्रृंखलेतील शेवटचं पुष्प, नेपोलियन बोनापार्ट आणि त्याची आई लेटिशिया बोनापार्ट. नेपोलियन फ्रान्सचा सम्राट होता. आपल्या आईवर नितांत प्रेम आणि श्रद्धा असणारा हा सम्राट म्हणतो, माय ओपिनियन इज दॅट द फ्युचर गुड ऑर बॅड कंडक्ट ऑफ अ चाइल्ड एंटायरली डिपेंड्स ऑन हिज मदर. आईच्या संस्कारांवरच मुलाचं चांगलं अथवा वाईट वर्तन अवलंबून असतं. आपली स्वातंत्र्याबद्दल असलेली, धर्माबद्दल असलेली स्त्री शिक्षणाची ओढ आपल्या आईच्या मानसिकतेमुळेच आली, विकसित झाली असं तो म्हणत असे. लेटिशिया बोनापार्ट आणि चार्ल्स बोनापार्ट यांचा नेपोलियन हा अतिशय हुशार मुलगा. लहानपणी अनेक संकटांना सामोरं जावं लागल्यामुळं भीती नाहीशी झालेली. हीच निर्भय वृत्ती पुढील जीवनात त्याला यश देत राहिली. इटाली देशातील कोर्सिका बेटावर नेपोलियनचा जन्म झाला. लेटिशिया आपल्या लहान मुलांना घेऊन समुद्राकाठच्या लहान घरात राहत होती. कोर्सिका बेटातील या घरात ती सतत मानसिक तणावाखाली असे. फ्रान्सबरोबर लढाया चालू असत अखेर ज्यावेळी कोर्सिकाचा पराभव झाला त्यावेळी एका मध्यरात्री घोड्यावर बसून तिनं घर सोडलं. बरोबर धारदार खंजीर, आपली मुलं नेपोलियन आणि जोसेफ यांना तिनं कमरेला बांधलं आणि डोंगरदऱ्यातून वाट काढत ती एका राहुटीत आश्रयाला गेली. अनेक वेळा उपास काढावे लागले. आईचं हे शौर्य संकटाला सामोरं जाण्याची वृत्ती लहान नेपोलियनला प्रभावित करत होती. लेटिशिया मुलांना अनेक शौर्यकथा सांगत असे. अखेरीस फ्रान्सच्या ताब्यात गेलेल्या मूळच्या इटालियन जनतेने आपल्याला फ्रान्सचं नागरिक म्हणून घोषित केलं. सर्व कोर्सिकन फ्रेंच झाले. नेपोलियन तिथल्या मिलिटरी शाळेत जायला लागला. त्याचं फ्रेंच बोलणं थोडं इटालियन पद्धतीचं होतं. इतर मुले त्याची थट्टा करत. नेपोलियन त्या वयात देखील सगळ्या मुलांना पोरून उरत असे. या दरम्यान त्याचे वडील चार्ल्स बोनापार्ट यांचं निधन झालं. लेटिशियावर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी येऊन पडली. अत्यंत गरिबी, नवरा नाही, कोणाची सहानुभूती नाही. लेटिशिया डगमगली नाही. मुलांचे कपडे ती घरी शिवायला लागली. खूप काटकसर करून पैसे साठवायला लागली. कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही, शेवटी पैशाचाच आधार असतो हे मुलांना शिकवत राहिली. नेपोलियन मोठा होत होता. सर्व परीक्षा पास झाल्यानंतर त्यानं लष्करात नोकरी धरली. पाहता पाहता तो सेनापती झाला. भीती त्याला ठाऊकच नव्हती. त्याची तलवार त्याचं सर्वस्व होतं. पहिली लढाई त्यानं इजिप्तबरोबर करायची ठरवली. आई, जिथे जिथे माझी नजर जाईल ती भूमी माझी असावी असं मला वाटतं ग. नेपोलियन, आपल्या हातात असलेली सत्ता लोककल्याणासाठी आहे हे तू कायम लक्षात ठेव, लेटिशिया म्हणाली. तू पाहिलंस ना, अलीकडे चर्चच्या घंटा वाजत नाहीत, बायबल कोणी हातात धरत नाही. नीती आणि धर्म यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं. आता फ्रान्स कसा वैभवशाली होईल, धर्माचं पुन्हा व्यवस्थापन कसं होईल तेही पहा. हो आई, त्यासाठी तर आपल्या हातात सत्ता हवी ना. मी इजिप्तवर चढाई करणार. नेपोलियन, तू वयानं अजून लहान आहेस, लढाई कसाही जिंकणार? मला काळजी वाटते रे, लेटिशिया म्हणाली. आई, मला कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. तुला सांगू, इम्पॉसिबल इज अ वर्ड टू बी फाउंड ओनली इन डिक्शनरी ऑफ फूल्स. मला आशीर्वाद दे. लढाईवर जाताना नेपोलियननं आईच्या पायाला पदस्पर्श केला, तिचे आशीर्वाद घेतले आणि तो इजिप्तवर चाल करून गेला. नेपोलियनसारखा सेनापती असल्यामुळे ही लढाई फ्रान्सनं जिंकली. इजिप्तवर आता फ्रान्सचा झेंडा झडकू लागला. इजिप्तवर आता फ्रान्सचा झेंडा फडकायला लागला. मोठ्या आनंदानं नेपोलियन फ्रान्सला आला. प्रथम आईला भेटला. या क्षणाबद्दल तो म्हणतो, हा क्षण, हा दिवस मी कधीही विसरणार नाही, कारण मी जिंकलो या घटनेनं आईचे दोन डोळे अत्यंत अमूल्य अशा आनंदाश्रूंनी भरले होते. ते अश्रूबिंदू माझ्यासाठी अनमोल रत्न होती. सबंध आयुष्यभर हा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवेन. इजिप्तवर विजय मिळवला म्हणून सर्वच फ्रेंच जनता आनंदित झाली होती. सर्व नागरिकांनी नेपोलियनचा सत्कार करायचं ठरवलं. हा सत्कार लेटिशिया डोळे भरून पाहत होती. नेपोलियनचे इतर भाऊ बहीण देखील सत्काराला आले होते. दूर गर्दीत एक गरीब स्त्री हातात एक बाटली घेऊन उभी होती. ती देखील नेपोलियनला डोळ्यात साठवत होती. हातातली बाटली सांभाळत ती गर्दीतून व्यासपीठाजवळ आली. त्या वृद्ध स्त्रीला नेपोलियननं पाहिलं. तिला जवळ बोलवून म्हणाला,
मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. ती स्त्री स्मितहास्य करून म्हणाली, मी तुझी आई नव्हे, पण मी तुझ्याशी आईचं नातं जोडलं आहे. मी तुझी दाई, तुला माझं दूध पाजणारी दाई. तुझा भाऊही खूप लहान होता, दोघांना लेटीशा दूध पाजू शकत नव्हती, म्हणून तुला माझ्याकडे देण्यात आलं होतं. मी एक अत्यंत गरीब स्त्री, मी तुला काय भेट देणार. तुझं यश पाहून मला फार आनंद झाला. माझ्याकडे एक बकरी आहे, तिचं दूध या बाटलीत घालून तुला भेट म्हणून आणलं आहे. नेपोलियननं ती बाटली हातात घेतली. बाटलीचं झाकण उघडून सर्व लोकांसमोर त्यानं ते दूध पिऊन टाकलं. त्या स्त्रीला खूप आनंद झाला. गरिबांना सन्मान द्यायला त्याला त्याच्या आईनं शिकवलं होतं. लहानपणी नेपोलियननं गरिबी अनुभवली होती. नेपोलियनची बुद्धिमत्ता, त्याची युद्धनीती, त्याचे फ्रान्स विकसनाचे नियोजन पाहून सर्व नागरिकांनी त्याला आपला राजा करायचं ठरवलं. नेपोलियन सर्व सत्ताधीश झाला. सत्ता हातात आल्यावर त्यानं प्रथम आईला आवडणाऱ्या गोष्टी करायचं ठरवलं. देशातल्या सर्व चर्चेस दुरुस्त केल्या. जिथे पडझड झाली होती तिथे नवीन बांधकाम केलं. सर्व नवीन घंटा लावल्या. सर्वांना एकावेळी प्रार्थना करायची सवय लावली. बायबलचा प्रचार केला. दर रविवारी आपल्या आईला हाताला धरून हा बादशाह चर्चमध्ये जायला लागला. हे सर्व पाहून लेटिशिया अतिशय आनंदित होत असे. पॅरिसच्या राजमहालात नेपोलियन मोठ्या आदरानं आईला घेऊन गेला. आपल्या आईच्या कष्टाची त्याला पुरेपूर जाणीव होती. आपल्या भावंडांनाही तो विसरला नव्हता. आईला दर महिन्याला तो 10 लाख पौंडांपेक्षा जास्त रक्कम देत असे. तो यातून कितीही खर्च कर म्हणून आग्रहानं सांगत असे. लेटिशिया काटकसरीबाई ती जवळजवळ सर्व रक्कम शिल्लक टाकत असं. एवढंच काय, राजवाड्यात फार मेणबत्त्या जाळायच्या नाहीत हेही तिथल्या सेवकांना तिनं सांगितलं होतं. नेपोलियन तिला काटकसरीची गरज नाही हे पटवून देत असे, पण लेटिशियाला हे पटत नव्हतं. नेपोलियन, जीवनात कितीही वैभव मिळालं तरी काटकसरीनंच राहायला पाहिजे. आपल्यावर कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही, ती सांगत असे. नेपोलियन खूप लोकप्रिय राजा झाला हे काही लोकांना आवडलं नाही. त्याच्याविरुद्ध या मत्सरी लोकांनी खूप कारस्थानं केली. अखेरीस नेपोलियनला एल्बा बेटावर जाऊन राहण्याखेरीस पर्याय उरला नाही. आपल्या आईला घेऊन तो एल्बा बेटावर गेला. तिथेही त्यानं खूप सुधारणा केल्या. नेपोलियनचे हस्तक त्याला फ्रान्समधल्या घडामोडी सांगायला त्या बेटावर जात. लेटिशिया या बेटावर खुशीत राहत होती. तिला हे शांत जीवन फार आवडलं होतं. जेमतेम 11 महिने हे सुख अनुभवल्यानंतर एक दिवस नेपोलियन आईला म्हणाला, आई, उद्या मी हे बेट सोडून जाते. रात्री माझं गलबत निघेल, माझी काळजी करू नको. फ्रान्स पुन्हा संकटात आहे, मी शांत राहू शकत नाही. लेटिशिया क्षणभर घाबरली. नेपोलियन, पुन्हा युद्ध, पुन्हा तलवार, काळजी वाटते रे. आई, सगळीकडे माझी सत्ता असावी असं मला वाटतं. या पृथ्वीवरील प्रत्येक माणूस सुखी समाधानी असावा असं वाटतं ग. अधिक काही न बोलता नेपोलियन तिथून झटकन निघून गेला. आता त्यानं रशियावर हल्ला करायचं नक्की केलं. रशियावर विजय मिळवणं हे त्याचं ध्येय होतं. त्यानं सैन्याची जमवाजमव केली. 5 लाख सैनिकांना घेऊन तो रशियाकडे निघाला. पण ही त्याची फार मोठी चूक होती हे त्याच्या फार उशिरा ध्यानात आलं. रशियातली सर्व धान्य कोठारं जळली होती. नेपोलियनच्या सैन्याला भुकेनं घेरलं. सैनिक उपासमारीनं मरू लागले. नेपोलियननं फ्रान्सला परत जायचं ठरवलं. तोपर्यंत खूप थंडी पडली होती, परत जाणं अशक्य होतं. थंडीने काही सैनिक मेले. नेपोलियन फ्रान्सला परतला तेव्हा फक्त 1 लाख सैनिक उरले होते. अनुकूल हवामान पाहून शत्रू राष्ट्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. वॉटरलूच्या लढाईत नेपोलियन हरला. नेपोलियनच्या शत्रूंनी त्याला कैद करून सेंट हेलेना बेटावर स्थानबद्ध केलं. इथे त्याचे खूप हाल झाले. लेटिशियाला फार दुःख झालं. रोमला जाऊन तिनं पोपकडे नेपोलियनची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु एक दिवस हेलेना बेटावरून नेपोलियनची चिठ्ठी घेऊन त्याचा सेवक आला. नेपोलियननं लिहिलं होतं, आई, माझा अंतकाळ जवळ आला आहे. जाण्यापूर्वी एक चांदीचा दिवा तुला पाठवत आहे. तू दिलेल्या संस्काराच्या प्रकाशात मी जीवनाची वाट चालत होतो. हा दिवा मला तुझी आठवण देत होता. काळजी घे. तुझा लाडका बादशाह नेपोलियन. लेटिशियाच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले आणि अनिमिष नेत्रांनी ती नेपोलियनचं लोकांनी उभारलेलं शिल्प पाहत राहिली.